नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कौशल अल्लाट उद्योजक शेतकरीती आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। तर आजचा विषय असा आहे की आपली जी पंचगंगा जातीची एक एकरातली वांग्याची लागवड आहे, आपण बघू शकता। आज त्याच्यावर शेंडा आळीसाठी जो प्रादुर्भाव होतो त्याची फवारणी आपण आज घेत आहोत। बघू शकता आपण इथं फवारणी चालू आहे। तर त्याच्यासाठी आपण त्या फवारणीसाठी आपण काय काय वापरलं आहे, त्याचा इफेक्ट कसा आहे, त्याच्याविषयी आज सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप फायदेशीर असा ठरणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा। आणि व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला, काहीतरी माहिती मिळाली असं वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिलं तर तुम्हाला अंतर सांगतो, आपण लागवड नक्की कशी केली आहे। तर दोन ओळींमधलं अंतर आहे, समजा ही ओळ धरली तर ही ओळ, असं अंतर जवळजवळ आपण 6 फूट अंतर ठेवलेलं आहे। आणि प्रत्येक झाडामधलं अंतर 2.5 फूट अंतर आपण प्रत्येक झाडापाशी ठेवलेलं आहे। पाहू शकता 1.5 महिना झाला लागवड करून, बऱ्याच ठिकाणी फुलं लागलेली आहेत। हे बघा, आपण तुम्हाला दाखवतो मी, हे बघा बऱ्याच ठिकाणी आता फुलं लागलेली आहेत। काही काळ्या जवळजवळ आता रूपांतर व्हायला पण लागलेलं आहे फळामध्ये। बघू शकता आपण बऱ्याच ठिकाणी आता फुलं लागायला सुरुवात झाली आहे, काही ठिकाणी फुलं लागून त्याची फळातही निर्मिती झालेली आहे। तर जी आपण फवारणी घेतो आहे त्याच्याविषयी सांगायचं झालं तर 25 ग्रॅम एन्काउंटर जे औषध मिळतं आपल्या जवळ खताच्या दुकानात कुठेही तुम्हाला अवेलेबल सहज होतं, ते 25 ग्रॅम एन्काउंटर टाकलेलं आहे। आणि 25 ml न्यूऑन टाकलेलं आहे एका पंपासाठी। आता तुमच्याकडे कसा पंप आहे, आम्ही 16 लिटरच्या पंपासाठी जे आता तुम्हाला मापं सांगितली 25 ग्रॅम एन्काउंटर आणि 25 ml न्यूऑन एका पंपासाठी आपण वापरलेलं आहे। आणि त्याची फवारणी आपण घेतलेली आहे। आता बघू शकता आत्ता 1/2 प्लॉट फवारणी करून झालेलं आहे। आपण एन्काउंटर आणि न्यूऑनचा वापर करतो आहे एकत्रित करून, तर रिझल्ट खूपच चांगला आहे। तर काही ठिकाणी मुंग्यांचाही प्रादुर्भाव झाला होता, बऱ्याच ठिकाणी मुंग्यांनी त्रास दिला खूप पिकाला, त्यासाठी आम्ही बीसी पावडर वापरली होती, तुम्हाला दाखवत होता मी। हे बघा, ह्या झाडाला भरपूर त्रास दिला होता मुंग्यांनी, आम्ही बीसी पावडर टाकल्यानंतर आता नियंत्रणात आलेलं आहे। पण झाडाची वाढ आता तुम्ही पाहू शकता पाहिजे तशी झालेली नाही। आता इकडची झाडं बघितली, बऱ्याच ठिकाणी फुलं लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता हे बघा। पण ज्या ठिकाणी मुंग्यांनी त्रास दिला होता त्या ठिकाणची वाढ अजून चांगली झालेली नाही आहे। तर हे बघा, इकडची जवळजवळ सुरुवातीची जी झाडं आहेत सगळ्याच झाडांना जवळजवळ मुंग्यांनी त्रास दिला होता, आम्ही बीसी पावडर वापरून ते आता नियंत्रणात आणले। बऱ्याच ठिकाणी सापळे लावले होते, घरगुती सापळे, तुम्हाला जर त्याची व्हिडिओ पाहिजे असेल फळमाशीचे सापळे नक्की सांगा, मी नक्कीच त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेन। अतिशय सोपं आहे, काही खर्च नाही काही नाही, फक्त आपल्या अशा बाटलीचा उपयोग करायचा आहे आणि तिला असं एक होल करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं आपण होल केलेलं आहे बाटलीला, असं होल करून घ्यायचं आहे। अत्यंत सोपी पद्धत आहे, घरगुती पद्धत आहे, आपल्याला फक्त एका हिळीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यात न्यूऑनचे 2 थेंब टाकायचेत, बस एवढंच करायचं आहे। तुम्हाला त्याची व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्कीच ती व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल। फवारणी आपण कशी करतो आहे आपल्याला दाखवलंच, तर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रश्नांचं मी नक्कीच उत्तर त्या ठिकाणी देईल। आणि जर व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल
तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांबरोबर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.